अशी पालखी नाचवत नाचवत आम्ही आमच्या दीपुतात्यांच्या घरी घेऊन निघालो. स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ललित चव्हाण. आणि स्टार्टिंगच्या काही क्लिप बघून तुम्हाला माहिती पडलं असेलच मी कुठं आहे. तर मी आहे माझ्या गावी पालखी उत्सवासाठी. तर आपण आलो तर म्हातारकोलात पहिलं घर आहे. अजून असे अजून 14 ते 15 घरं आहे वाडीमध्ये फिरायचं आहे. तर चला आपण जाऊया, बघूयात आतमध्ये काय काय होणार आहे. दिवसभरामध्ये आपण काय काय मजा मस्ती करणार आहे पालखीबरोबर ते तुम्हाला मी दाखवेलच. इथे आता युवराज आणि संकेत आहे ना, निशानीला हार घालत आहे. आतमध्ये पालखीचं पूजा सुरू झालीच आहे ऑलरेडी. ते आता प्रत्येक घरात दाखवणार नाही पण काही काही घरात दाखवेल. तर आमचं ओंकार आणि प्रथमेश स्वागत करत आहेत पालखीसाठी. अशी घरात येतात, पालखीची पूजा अशा प्रकारे केले जातात. व पालखीचे खोर आहेत ना, दुधाच्या पाण्याने साफ करून घेतात. गणेशच्या घरात झालेले आता दोन घरं झालेली आहेत आपली, आणि अजून आपले जवळजवळ 14-15 घरं अजून बाकी आहेत. दोन घरं आपली यावर्षी वाढली आहेत. शैलेशकडे लस्सी आहे पण अजून लस्सी आमच्यापर्यंत आली नाहीये. शैलेश लस्सी कुठे आहे? हे सगळे चव्हाण वाडकर आहेत आपले सगळे चुलते भाऊ प्रशांत बा, लस्सी पिताना. अजून लस्सी यायची, लस्सीचा स्टॉक संपलाय काय? इकडे इकडे ते ह्यांना दे, ह्यांना दे. हा माझ्याकडलं, थँक्यू. संतोष काका बद्दल इंटरव्ह्यू द्या. बोला बोला माझा भाऊ. बोला ना काका, बोला काहीतरी बोलले होते काका तुम्ही, बोला. आता पालखी इकडे आवी दादाच्या घरात आहे. आता इथून पालखी पंकज दादा आणि प्रशांत दादाच्या घरी येणार आहे. ऍक्च्युली तर ऊन वाढलंय, जवळजवळ 12:30 पाऊणे झालंय. बघू शकता पाणी मारलं तरी पण गरम होते. आता हे घर इथून प्रशांत पंकजदाचं घर, मग आपलं घर. आणि इकडे एक आंज हाय कर, हाय हाय कर, नमो 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 नमो. ओहो आई बघ इथे बघ, इथे बघ दादा. हाय कर, हाय ले बाबले दादा. हाय हाय आणि दीदू दीदू हाय कर, दीदू हाय कर. लवकरच आहे ना पालखी आता आपल्या घरात येणार आहे. पालखी आता इकडे प्रशांत दादा आणि पंकजदादाच्या घरात आहे. तर 5 ते 7 मिनटात पालखी आपल्या घरात येणार आहे. तर मी दाखवेलच पालखीची पूजा आमच्याकडे कशी होते, पालखी कशी नाचवतात. आणि आज पालखी नाचवण्याचा कार्यक्रम आहे ना मित्रांनो, इकडे शुभमच्या घरात आहे. तर तिकडे पण आपण जाणार आहे, त्या तिथे पालखी नाचणार आहे. तर तिथे काय तयारी झालेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर मग आपण आपल्या घरात आपला देव आणूया.
आता पालखी येणं माझ्या घरी आलेली आहे आणि पालखीची पूजा माझ्या वहिनींनी आणि पप्पांनी मिळून केलेली आहे आणि पालखीची आरती येणं ती माझ्या आईंनी आणि माझ्या ताईंनी मिळून केलेली आहे. पालखी येणं आता पुढच्या पूजेसाठी घरामध्ये स्थानपन्न करून घेतलेली आहे. तर पालखी आपल्या घरात आलेली आहे. पप्पा आणि सचिन पालखीला हार घालत आहे. पालखीची पूजा पप्पा करत आहे आणि बरोबर आहे एकांश पण आहे. तिकडे सुशील दादा पास मारायचं तोरण बनतो पालखीला. तिकडे ताक आहे प्रसादाला, ताक वाटतो ओंकार. ही सगळी आमच्या गावातली सगळी पोरं मंडळी चुलते. ताक चांगलं शेक करा, नाहीतर पाणी राहिलं वरती तर आम्ही जबाबदार नाही. पद्मावतीची ओटी भरते आई आणि या सगळ्या घरातल्या ज्या बायक्या आहेत माझ्या वहिन्या, त्या आता देवीची ओटी भरणार. आणि हे माझे कुटुंब. आपल्या घरातून पालखी गेलेली आहे. आपल्या घरातून पालखी तिकडे संतोष तात्यांच्या घरी गेलेली आहे. संतोष तात्या तर काय यावर्षी आले नाही आहेत, बट त्यांचे भाऊ आले. तर आता जेवण वाढलेलं आहे. तुम्हाला मी जेवण दाखवतो, पण त्या आधी आमची बाय बघा. बाय काय गलती आहे, काय गलती आहे. दोन्ही वहिनी जेवण वाढत आहेत. आजचं मेनू काय ते पण सांगेन. प्रसादाचा नैवेद्याचा मेनूला पुरी, बटाट्याची भाजी, फ्लॉवर वाटाणा, मेथीची भाजी आणि राईस. इकडे सचिन, अश्विनताई, आप्पा आणि इकडे हा अभिर आहे. हा ओळखतो का अभिर? अभिर मला ओळखतो तू. टेस्ट करूया नैवेद्य कसा झालाय आपला. पटापट जेवतो आणि आपला पुढचा कार्यक्रम आहे तुम्हाला दाखवतो लवकरच. घरातला आता सगळं महिला मंडळ
सगळं संपवणार आहे जेवण. जेवण झालेलं आहे माझं पण, घरातल्या सगळ्या महिला मंडळांचं पण जेवण झालेलं आहे. पालखी अजून फिरते, अजून ते तीन घर आहेत अजून. थोडासा मी पण ब्रेक घेतलेला आहे. तर अशी सगळी मजा असते, एक जॉईंट फॅमिली असली तर पूर्णजणं येऊन सगळा हा उत्सव एकदम मस्त आनंदाने एन्जॉय करतात. तर होपसो तुम्हाला ते आवडेल. रात्री पालखी नसणार आहे शुभमच्या घरी, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता मी पालखी फिरणार आहे सगळीकडे, तर ते शूट मे बी मधलंच करेन. तर एकांश आपला झोपला आहे, तो त्याला पण रेस्ट भेटेल. तर तुम्हाला डायरेक्ट आहे ना संध्याकाळीच भेटतो. आपलं काम सुरू झालेलं आहे. साईराज बघा मस्त आता इथे पेंटिंग करतोय. बरोबर शुभम, म्हणजे डागडुजीचं काम चालू आहे, टचअपचं काम चालू आहे. तर आपली पालखी इथं नाचणार आहे पूर्ण प्रॉपर. इकडे पंकज दादा पण डिझाईन काढायला हेल्प करतोय. पातळ झालं वाटतं पंकजचा कलर, पातळ झाला दादा. पालखी जिथे नाचते ना तिकडे जेवण पण असतं. तर जेवण बनवण्याचं काम सुरू आहे. तर सगळं पूर्ण हा जेवण बनवण्याचं काम सुरू. तर तिथं पीठ मळत आहे. मेनूला पुरी आहे आणि स्पेशल काजूची भाजी आहे. तर हे बघा, वा तर प्रॉपर अशी काजूची भाजी, भात आहे, डाळ आणि गोड मेवी लाडू असेल. तर संध्याकाळ कोबीची भाजी पण आहे मस्त. तर एक तिखट भाजी, एक साधी भाजी, कोबीची डाळ भात आणि लाडू असं जेवण असणार आहे. तर पालखी तर नसणार आहे आपली मस्तपैकी. पालखी जिथे नाचणार आहे तर शुभमच्या घरी आता पालखीची एंट्री करणार आहे. तर काहीतरी युनिक एंट्री करणार आहे. तर आपण बघूया. जेवणाची सुरुवात झालेली आहे आता आणि जेवण वाढतं. सुधीरांना मॅच बघता बघता जेवत आहे. आत्ताशी पानं लागलेली आहे. इकडे जयवीरू आहेत दोघे. जयवीरू माझे पप्पा आणि सचिनचे पप्पा. हे आमचे काका आणि वाढती पनू आणि राजा भाऊ. तर जेवणाला सुरुवात झालेली आहे. बघू शकता वाढलंय सर्व. संकेत आलाय आता पाणी वाढतोय. तर जेवणाला काजूची भाजी आहे बघा. तर पंगतली सुरुवात झालेली आहे. पहिली पंगत आता सुरू झालेली आहे. आता असं जेवण सुरू होईल. अर्धा पाऊन तास जेवण झाल्यानंतर आपली पालखी आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि युवत तयार होऊन आल्या बघा प्रॉपर. बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वराम, चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी, हे रंबागण नायका गजमुखा भक्ता भाऊ तो सोई चिताकांत स्मरण.
आणि अशा प्रकारे पालखी सोहळा समाप्त झाला आणि आम्ही आमची पालखी अशी नाचवत गाजवत साणेच्या दिशेने घेऊन चाललोय. अशा प्रकारे पालखी साणेवरती स्थानापन्न करून आम्ही सगळ्या चव्हाणवाडकरांनी हा पालखी उत्सव खूप आनंदात आणि जल्लोषात साजरा केला आणि आई पद्मावतीचा निरोप घेतला. तर 12:30 वाजले, आपण आता शेवटची पंगती बसले जेवायला सगळे हे आपल्या वाडीतील पोरं, नियोजन करणारी पोरं सर्व. आणि इथे या साईडला राजन आणि ओंकार अजून पुण्याचं काम करतोय, अजून टिकला येतो 12:30 वाजेपर्यंत वाढतोय जेवण. त्या जेवणाला पोळी, बटाट्याची भाजी, काजूची भाजी, पापड, फटाफट आपण जेवण करूया. होप सो मित्रांनो, तुम्हाला माझा हा पालखीचा ब्लॉग आहे ना आवडला असेल आणि खूप सारी धमाल मस्ती केली आम्ही काल. आज दिवस दुसरा आहे तर इथेच मी हा व्हिडिओ ना एंड करतोय. तर व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. परत एकदा पुरतात निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.